कोण अडवतं बघूयाच. अहमदनगरचं नामकरण अहिल्यादेवी होळकर नगर हे होणारच. आत्ताच एक इथं मागच्या 2-3 दिवसात विषय झाला अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरणाचा. अहमदनगरचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर व्हावं, त्याच्यावर बरेच वादविवाद झाले. बऱ्याच लोकांनी येऊन स्टेटमेंट केलं की आम्हाला हे मान्य नाही, आम्ही याचा विरोध करतो. हे असं का होतंय, आपल्याच बाबतीत का होतं, प्रत्येक वेळेला आपल्याच कार्यक्रमाचं राजकारण का होतं, ह्याच्यावर आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. ह्याला उत्तर जर द्यायचं असेल तर मी या मंचाच्या माध्यमातून एकच सांगतोय की कोण अडवतं बघूयाच. अहमदनगरचं नामकरण अहिल्यादेवी होळकर नगर हे होणारच. आणि यासाठी पाठीवरचं घोंगडं खाली ठेवून हातातली काठी घेऊन रस्त्यावर उतरायची सुद्धा तयारी प्रत्येकानं ठेवायची आहे. का नाही ठेवायचं नाव अहिल्यादेवी होळकर नगर? काय केलं होतं ते अहमद शहाने? कशासाठी त्याचं नाव द्यायचं? आज या अहिल्यादेवींचं कार्य तुम्ही पाहिलं तर पाकिस्तान पासून ते खाली कन्याकुमारी पर्यंत कुणाच्या बापाला शक्य आहे का? आजच्या सारखा हिंदुस्थान नव्हता त्या वेळेला. त्यावेळेच्या हिंदुस्थानची परिस्थिती वेगळी होती. छोटे छोटे देश असल्यासारखे संस्थानिक होते. मला सांगा, आज तुम्हाला सांगितलं पाकिस्तानमध्ये जाऊन मंदिर बांधा, शक्य आहे का साहेब? बांधू शकताय का? पाकिस्तान जाऊ द्या, नेपाळमध्ये जाऊन बांधा म्हटलं तर शक्य आहे का सांगा? तशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्यावेळेला मुघलांच्या राज्यात, मुघल म्हणजे आपले कट्टर शत्रू, मुघलांच्या प्रदेशात जाऊन अहिल्यादेवी होळकरांनी काशी विश्वनाथ उभारला, ज्या काशी विश्वनाथाचा जीर्णोद्धार आता माननीय पंतप्रधानांनी केला. विजय असो, अशा देवींचं नाव जर द्यायचं नाही तर मग कुणाचं द्यायचं? ऐश्वर्या रायचं का दीपिका पदुकोणचं? आपण ठरवायला पाहिजे आपले प्रेरणास्थानं कोण आहेत आणि आपली अस्मिता स्थानं कोण आहेत. आणि तुम्ही जर डगमगला तर हे असंच होत राहणार.